स्वर्गीय हरिभो जावळेंची आठवण गुलाबरावांना झाली। हरिभो वरून पण म्हणतात गुलाबराव आता तरी जागे झाले भाऊ, धन्यवाद तुला वरून हरिभो समाधान व्यक्त करतात। म्हणे केळीचं महामंडळ भाऊ हिंगोलीला हळदीच्या मंडळाला 150 कोटी रुपयाची बजेटला तरतूद झाली। इकडे बजेट चालू होतं आम्ही पाहत होतो आता जळगावचं नाही, आता केळीचं महामंडळ एक खडकू नाही जळगावला, पुन्हा गुलाबराव बजेटला पण झोपलेले। हळदीला पैसे तिकडे मिळत आहे, पोखराला माडेगावला पैसे मिळत आहेत, हिंगोलीला महामंडळ होतंय, औरंगाबादला संत्राचं कष्ट झालं, संदीपा मोबरेने तिथे पैसे मिळवले, पण गुलाबराव पाटलांना केळीच्या प्रश्नावर बोलायला वेळ नाही। फक्त हरिभोंचं नाव घेऊन पाहू लोकांना सहानुभूती भेटते का नाही, अरे हरिभोंचं नाव घेताना लाज वाटली पाहिजे। तिथे हरिभो होते की ज्यांनी केळीच्या कर्पासाठी आम्हाला पॅकेज दिलं, तिथे हरिभो होते जे गिरीशभोंच्या मागे लावून सगळ्यावारीला त्यांनी पैसा मिळवून दिला, जे हरिभो होते की जे रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या साठी बेंबीपासून तवळ करत होते, तुमच्या सारखे बेगडी हरिभो नव्हते। तुम्हाला हरिभोंचं नाव घेण्याचा अधिकार त्या ठिकाणी लक्षामध्ये घ्या। आणि म्हणून आज ही वृत्ती आपण शेतकऱ्यांना सांगा, दादा भुसेंनी पोकरा नावाची जी योजना स्वर्गीय नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना भाऊ त्या कॅबिनेटचे साक्षीदार आहे, 3000 कोटी रुपये वर्ल्ड बँकेकडनं आपल्या भाजपच्या सरकारने मिळवले, विदर्भ मराठवाडा सोबत जळगावला योजना मिळाली, मात्र या दादा भुसेंनी मालेगावच्या 141 खेड्यांना ती योजना मिळवली। आम्ही म्हटलं हरकत नाही मालेगावमध्ये शेतकरी त्यांनाही द्या, पण जळगाव जिल्ह्यातल्या भाजपच्या काळातल्या गावांच्या सोडून इतर एकही गाव त्यामध्ये ऍड करण्याची बुद्धी या गुलाबरावांना सुचली नाही, शांत राहिले, कॅबिनेटला झोपून राहिले। गुलाबराव जागे व्हा, आता हे सोंग बंद करा, आता कॅबिनेटला तुम्हाला आम्ही झोपा काढायला पाठवलं नाहीये, आमचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवायला पाठवले, आणि जर आमचे प्रश्न सोडवायची तुमच्यामध्ये हिंमत नसेल तर खुर्च्या खाली करा। देवेंद्रजींनी सांगितलंय सत्ता आमच्या ताब्यात देऊन बघा, कशी लोड शेडिंग बंद करतो, कसं ओबीसीचं आरक्षण तुम्हाला मिळून देतो, कशा पद्धतीने राज्याची घडी बसून दाखवतो। यांच्यामध्ये दान नाहीये, यांच्यामध्ये बलिदान नाहीये, यांच्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रति एक आत्मनापासून तळमळ नाहीये, नाहीतर हे प्रश्न तेव्हा सुटले असते का, म्हणून मागच्या 5 वर्षामध्ये